Hello, good morning students. In this lecture, we are going to discuss about genetic terminologies. पण नेमकं काय आहे हे? मागच्या लेक्चरमध्ये आपण जेनेटिक्स म्हणजे काय, इनहेरिटन्स, जेनेटिक्स, त्याच्यानंतर मेंडेलचे प्रयोग या गोष्टींबद्दल काही चर्चा केली होती, काही गोष्टी डिस्कस केल्या होत्या. की नेमकं मेंडेलनं काय प्रयोग केले, कुठले प्रयोग केले. आपल्याला माहिती आहे मेंडेलनं प्लांट हायब्रिडायझेशनचे प्रयोग केले, पायसम सटायवम नावाच्या प्लांटवरती, पी प्लांटवरती केले. बरोबर आहे. या प्लांटवरती एक्सपेरिमेंट करून जे काही रिझल्ट मिळाले, त्या रिझल्टवरून मेंडेलनं काही प्रिन्सिपल्स मांडली आणि याच प्रिन्सिपल्सचा आधार घेऊन कोरेन नावाच्या शास्त्रज्ञांनी 3 लॉ बनवले, त्यांना आपण मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स. हे फंडामेंटल लॉज आहेत जेनेटिक्स मधले. बरोबर आहे का. एकंदरीत या पूर्ण चॅप्टर मध्ये आपण जेनेटिक्स डिस्कस करणार आहोत आणि ते जेनेटिक्स दोन टप्प्यामधलं डिस्कस करणार आहोत. एक मेंडेलियन जेनेटिक्स म्हणजे मेंडेलनं जेनेटिक्स मधले जे संशोधन केलं ते, आणि दुसरा पार्ट आपण शिकणार आहोत तो म्हणजे पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स. म्हणजे मेंडेलनं जेनेटिक्स मधले शोध लावल्यानंतर, त्याचं वर्क रिडिस्कवर झाल्यानंतर पुढे काही जेनेटिक्स मधले नवीन कन्सेप्ट समजले ना, त्यातले काही कन्सेप्ट आपण पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स मध्ये शिकणार आहोत. मग आपल्याला हे जेनेटिक्स शिकायचं, आणि मग जर जेनेटिक्स आपल्याला शिकायचं असेल तर ह्या जेनेटिक्स मध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या टर्म्स आहेत, वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी आहेत ना, ह्या टर्मिनॉलॉजी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण की या टर्मिनॉलॉजींचा उपयोग जेनेटिक्स मध्ये सतत केला जातो. कुठलं पण जेनेटिक्स तुम्ही शिका, इव्हन आपल्या या 12वीच्या सिलेबस मध्ये आहे, त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आपण जेनेटिक्स जरी शिकलो, आणखीन काही जेनेटिक्स मधले कन्सेप्ट शिकलो ना, तरी त्या सर्व कन्सेप्ट मध्ये ह्या बेसिक जेनेटिक टर्मिनॉलॉजींचा वापर केला जातो. आणि जोपर्यंत आपल्याला ह्या बेसिक टर्म्स, बेसिक टर्मिनॉलॉजीज समजत नाही, त्या तोपर्यंत जेनेटिक्स मधला कुठलाही एक्सपेरिमेंट, कुठलंही प्रिन्सिपल किंवा कुठलाही कन्सेप्ट समजत नाही. आणि त्यामुळे थोडक्यात इथून पुढे जे जेनेटिक्स शिकायचं आहे, हे जर तुम्हाला प्रॉपरली समजून घ्यायचं असेल ना, तर मी आजच्या लेक्चरमध्ये जेवढ्या काही टर्म्स शिकवतो ना, त्या प्रत्येक टर्मचा अर्थ तंतोतंत समजून घ्या. त्या टर्म आपण काही एक्झाम्पल वरून समजून घेणार आहोत, ती एक्झाम्पल समजून घ्या. तशा प्रकारची पॅरलल तुमच्या अवतीभोवती असणारी काही एक्झाम्पल्स तुम्ही इमॅजिन करा, ती पहा, ती ऑब्झर्व करा आणि त्याच्यावरून त्या टर्म्स समजून घ्या. आणि एकदा का तुम्हाला या टर्म्स समजल्या की त्याच्यानंतर पुढे काहीही अडचण येणार नाही. बरोबर आहे का. अनेक टर्म्स वापरल्या जातात. मी त्या टर्म पैकी पहिलीच टर्म या ठिकाणी तुमच्या समोर मांडेल, अँड दॅट टर्म इज द कॅरेक्टर. जेनेटिक्स मध्ये सतत या शब्दाचा उल्लेख होतो की कॅरेक्टर. आपण आता म्हणतो की हेरिडिटरी कॅरेक्टर्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. मागच्या याच्यामध्ये शिकलो आपण की कॅरेक्टर पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होतात, किंवा त्या कॅरेक्टरला रेग्युलेट करणारे काही पार्टिकल ट्रान्सफर होतात. मग हा कॅरेक्टर शब्द काय आहे रे, जेनेटिक्स मध्ये हा कॅरेक्टर कशासाठी वापरला जातो शब्द, तर आपण थोडक्यात म्हणायचं कॅरेक्टर इज नथिंग बट अ फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम. बरोबर आहे का. सजीवाचं एखादं वैशिष्ट्य, एखादं फीचर, त्याला आपण कॅरेक्टर म्हणतो. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही एक प्लांट पाहता, मग या प्लांटची वेगवेगळी वैशिष्ट्ये तुम्हाला स्टडी करायचे. त्यापैकी एक वैशिष्ट्य मी या ठिकाणी लिहितो, एक फीचर तुम्हाला या ठिकाणी लिहितो. तुम्ही प्लांटचं हाईट हे फीचर स्टडी करता, म्हणजे हाईट हे त्या प्लांटचं फीचर आहे, म्हणजे हाईटला आपण एक कॅरेक्टर असं म्हणूया. समजा तुम्ही माणसाचा विचार करत असाल, तर माणसामध्ये अनेक वेगळ्या प्रकारची फीचर आहेत. समजा मी या ठिकाणी एक फीचर लिहितो कलर. कलर इज द फीचर. बरोबर आहे का. म्हणजे एक वैशिष्ट्य आहे, याला तुम्ही माणसाचं एक कॅरेक्टर म्हणू शकता. बरोबर आहे का. देन व्हॉट इज मीन बाय कॅरेक्टर इन जेनेटिक्स, व्हॉट इज मीन बाय कॅरेक्टर. तर आपण थोडक्यात म्हणूया, कॅरेक्टर इज अन फीचर ऑफ ऑर्गॅनिझम, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं फीचर, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं वैशिष्ट्य, त्याला आपण कॅरेक्टर असं म्हणतो. आणि द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कंटेन नंबर ऑफ फीचर्स, नंबर ऑफ कॅरेक्टर्स, अनेक कॅरेक्टर्स त्यांच्यामध्ये असतील. फॉर एक्झाम्पल, आपण ज्या पी प्लांटचे एक्सपेरिमेंट मेंडेलनं केलेले आहेत, त्याचा विचार जेव्हा केला, त्यावेळेला मागच्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवलं की मेंडेल सिलेक्टेड
सेवन कॅरेक्टर्स, आणि त्या प्रत्येक कॅरेक्टरसाठीचे ट्रेट त्यानं निवडले. उदाहरणार्थ हाईट ऑफ द प्लांट, बरोबर आहे का, कलर ऑफ द सीड, कलर ऑफ द पॉड, शेप ऑफ द पॉड, बरोबर आहे का. त्याच्यानंतर आपण आणखीन फ्लावर कलर, फ्लावरची पोझिशन, बरोबर आहे. ही सर्व त्या पी प्लांटची कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे फीचर आहे की जी मेंडेलनं स्टडी करण्यासाठी निवडली. तसं तुम्हाला इतर ऑर्गॅनिझमचा स्टडी करत असाल तर तुम्ही त्यांची फीचर्स निवडाल आणि मग त्याचा अभ्यास कराल. म्हणजे फीचर ऑफ एन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज अ कॅरेक्टर, बरोबर आहे का. आपल्या टेक्स्टबुक मध्ये या फीचरची डेफिनेशन किंवा कॅरेक्टरची डेफिनेशन दिली आहे, इट इज द स्पेसिफिक फीचर ऑफ एन ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं स्पेसिफिक फीचर ज्याच्यावरती तुमचा फोकस आहे, दॅट इज कॉल्ड एज अ कॅरेक्टर. फॉर एक्झाम्पल, हाईट ऑफ द स्टेम इज अ कॅरेक्टर, कलर ऑफ द सीड इज द कॅरेक्टर, शेप ऑफ द सीड इज द कॅरेक्टर, असे अनेक कॅरेक्टर असू शकतात, बरोबर आहे का. आता त्याच्यानंतर या कॅरेक्टरच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला आणखीन एक टर्म शिकावी लागते, आणि ह्या कॅरेक्टर आणि हे ट्रेट ह्या दोन टर्म एकमेकाला खूप लागून येतात, बरोबर आहे. बऱ्याचशा वेळेला एका ठिकाणी त्यांचा वापर केला जातो. तर ट्रेट कशाला म्हणायचं, हे पहा. कुठलंही कॅरेक्टर आहे हे आपल्याला कशा प्रकारे डिटेक्ट होतं, हे डिटेक्ट कसं होतं, बरोबर आहे का. फॉर एक्झाम्पल, मी म्हटलं हाईट ऑफ द स्टेम हे कॅरेक्टर आहे, परंतु आता तुम्ही ते प्लांट पाहत असताना ती हाईट तुम्हाला कशा प्रकारे डिटेक्ट होते, वेदर द हाईट इज टॉल ऑर इट इज डॉर्फ, बरोबर आहे का. हाईट म्हटल्यानंतर ठीक आहे, तुम्हाला एक वैशिष्ट्य कळलं, पण हे वैशिष्ट्य तुम्हाला कशा प्रकारे डिटेक्ट होतं, त्याला आपण हा ट्रेट असं म्हणतो, बरोबर आहे. म्हणून ट्रेटची डेफिनेशन अशी केली जाते, अँड इनहेरिटेड कॅरेक्टर, इनहेरिट होणार कॅरेक्टर अँड इट्स डिटेक्टेबल व्हॅरियंट, म्हणजे हा हे कॅरेक्टर तुम्हाला कशा प्रकारे डिटेक्ट होतं. एखादं कॅरेक्टर वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळ्या प्रकारे डिटेक्ट होऊ शकतं, म्हणजे एका कॅरेक्टरला वेगवेगळे ट्रेट असू शकतात. फॉर एक्झाम्पल, आपण पी प्लांटचा विचार जेव्हा करतो, स्टेम हाईटचा आपण जर विचार केला तर ही हाईट पी प्लांट मध्ये दोन प्रकारची दिसते, म्हणजे दोन प्रकारे डिटेक्ट होते. काही प्लांट आपल्याला टॉल दिसतात, म्हणजे हाईट आपल्याला टॉल डिटेक्ट होते, तर काही प्लांट आपल्याला डॉर्फ दिसतात, बरोबर आहे का. म्हणजे एक कॅरेक्टर वेगवेगळ्या प्रकारे डिटेक्ट होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, आपण ह्युमन स्किन कलरचा जर विचार केला तर ह्युमन स्किन कलर हे झालं कॅरेक्टर. मग आपल्याला ह्या कॅरेक्टरच्या बाबतीत सर्व ह्युमन बिंग एकसारखे डिटेक्ट होतात का, एकसारखे दिसतात का, नाही दिसत. आपण म्हणतो काही व्यक्ती खूप काळे आहेत, त्याच्यानंतर थोडा कमी काळा, गोरा, खूप गोरा, म्हणजे आपण आता काळा, गोरा, खूप गोरा हे काय झाले रे, ह्या स्किन कलर या कॅरेक्टरचे डिटेक्ट होणारे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेट झाले, बरोबर आहे का. फॉर एक्झाम्पल, मी म्हटलं की आय कलर, बरोबर आहे, आय कलर, डोळ्याचा कलर हे जर कॅरेक्टर असेल तर डोळ्याचा कलर सगळ्यांचा सारखा दिसत नाही. काही व्यक्तीचे डोळे हा आपल्याला ब्राउनिश दिसतात, काही व्यक्तींचे आपल्याला ब्लॅक दिसतात, बरोबर आहे, काहींचे समजा ब्ल्यू असतील, बरोबर आहे. म्हणजे काय रे, हा आय कलर हे कॅरेक्टर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे डिटेक्ट होतं. मग ज्या वेळेला एखादं इनहेरिट होणारं कॅरेक्टर आपल्याला त्या पॉप्युलेशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारे डिटेक्ट होतं, ते वेगवेगळ्या प्रकारचे जे डिटेक्ट झालेले जे व्हेरियंट आहेत त्यांना ट्रेट असं म्हटलं. आणि एका कॅरेक्टरला एकापेक्षा जास्त ट्रेट असू शकतात. फॉर एक्झाम्पल, आपल्या पुस्तकात दिलेलं उदाहरण, हा हाईट ह्याच्यासाठी टॉल आणि डॉर्फ हे दोन ट्रेट, तसंच सीड शेपसाठी राऊंड आणि व्रिंकल्ड हे दोन हा ट्रेट असतील, बरोबर आहे का. कॅरेक्टर म्हणजे वैशिष्ट्य, आणि ते कॅरेक्टर कशा पद्धतीने डिटेक्ट होतं, त्याचे वेगवेगळे डिटेक्टेबल व्हेरियंट जे आहेत त्यांना आपण ट्रेट असं म्हणतो. क्लिअर झालं. आता त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं पुढच्या एका डेफिनेशनकडे जायचं, अँड दॅट इज द फॅक्टर. हे बघा, मी मेंडेलच्या एक्सपेरिमेंट बद्दल माहिती सांगत असताना मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मेंडेल काय म्हणतो, की कॅरेक्टर्स ॲज सच दे आर नॉट ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. म्हणजे एखादं कॅरेक्टर आहे असं एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होत नाही, कॅरेक्टर नाही ट्रान्सफर होत. मग मेंडेल काय म्हणतो, त्या कॅरेक्टरला रेग्युलेट करणारे काही पार्टिक्युलेट मॅटर, काही पार्टिकल्स सेलमध्ये आहेत,
आणि सेलमध्ये असणारे हे पार्टिकल्स ते कॅरेक्टर रेग्युलेट करतात, ते कशा प्रकारे दिसणार हे ठरवतात, आणि मग हे पार्टिकल एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये पास होतात, बरोबर आहे का? आणि म्हणून कॅरेक्टर पास होतो. आणि मग मेंडेलच्या म्हणण्यानुसार सेलमध्ये असणारे हे जे पार्टिकल्स आहेत की जे पार्टिकल एखादं कॅरेक्टर कशा प्रकारे एक्सप्रेस व्हावं, बरोबर आहे का, एखादं कॅरेक्टर कशा प्रकारे एक्सप्रेस व्हावं आणि एखादं कॅरेक्टर एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये कशा प्रकारे ट्रान्समिट व्हावं हे ठरवणारे सेलमध्ये असणारे जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकल्सना मेंडेल फॅक्टर असं म्हणतो. सी व्हॉट इज मीन बाय फॅक्टर? तर फॅक्टरची आपल्या टेक्स्ट बुक मधली डेफिनेशन, इट इज द पार्टिकल, अ पार्टिकल प्रेझेंट इन ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम मध्ये म्हणजे कुठं रे? ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये. अ पार्टिकल प्रेझेंट इन ऑर्गॅनिझम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर, कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. म्हणजे एखादं कॅरेक्टर त्या जनरेशनमध्ये किंवा पुढच्या जनरेशनमध्ये कशा प्रकारे एक्सप्रेस व्हावं हे हा पार्टिकल ठरवतो, आणि ते कशा पद्धतीनं पुढच्या जनरेशनमध्ये पास व्हावं हे पण हा पार्टिकल ठरवतो. आणि मग लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये असणारे असे पार्टिकल्स की जे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये कॅरेक्टर कसं जावं ते ठरवतात किंवा कशा प्रकारे एक्सप्रेस होतात ते ठरवतात, त्यांना फॅक्टर असं म्हणा. व्हॉट इज फॅक्टर? अ पार्टिकल प्रेझेंट इन ऑर्गॅनिझम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर, त्याला मेंडेलच्या म्हणण्यानुसार फॅक्टर असं म्हटलं जातं, बरोबर आहे का? अकॉर्डिंग टू मेंडेल फॅक्टर इज द युनिट ऑफ हेरिडिटी. वाय इट इज युनिट ऑफ हेरिडिटी? बिकॉज इट रेग्युलेट द इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर. कॅरेक्टर पुढच्या पिढीमध्ये कसे पास होतात हे ते ठरवतं, बरोबर आहे का? हे जे फॅक्टर्स आहेत ना, फॅक्टर इज पासड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. मेंडेल तेच सांगतो की एका पिढीतले दुसऱ्या पिढीमध्ये फॅक्टर पास होतात आणि म्हणून कॅरेक्टर पास होतात. आणि हे कसे फॅक्टर पास होतात रे? थ्रू गॅमेट्स. गॅमेट्स मध्ये ट्रान्सफर होतात. आपण ज्या वेळेला म्हणतो ना दोन पेरेंट्स आहेत, मेल पेरेंट आहे, फिमेल पेरेंट आहे, ह्या मेल पेरेंट पासून मेल गॅमेट तयार होतात, फिमेल पेरेंट पासून समजा फिमेल गॅमेट तयार होतात, हे दोघं एकत्र फ्यूज झाले, झायगोट तयार होतो आणि ह्याच्यापासून न्यू ऑर्गॅनिझम तयार होतो, हे आपण थोडक्यात असं म्हणतो, बरोबर आहे का? मग एका पिढीमध्ये असणारे पार्टिकल दुसऱ्या पिढीमध्ये कसे गेले? थ्रू गॅमेट्स गेले, गॅमेट्स मधून गेले, बरोबर आहे का? आणि मग हेच फॅक्टर किंवा पार्टिकल कॅरेक्टरचं एक्सप्रेशन रेग्युलेट करत असतात, बरोबर आहे का? नेमकं काय करतात? द फॅक्टर डिटरमाइन्स अ जेनेटिकल और बायोलॉजिकल कॅरेक्टर ऑफ एन ऑर्गॅनिझम. म्हणजे कुठल्याही ऑर्गॅनिझमचं जे बायोलॉजिकल कॅरेक्टर आहे, जेनेटिकल कॅरेक्टर आहे, इट इज रेग्युलेटेड बाय फॅक्टर अकॉर्डिंग टू द मेंडेल. म्हणजे काय? सपोज माझी हाईट आहे, माय हाईट इज रेग्युलेटेड बाय फॅक्टर प्रेझेंट इन माय सेल. माझा कलर आहे, दिस कलर इज रेग्युलेटेड बाय द फॅक्टर, अनदर फॅक्टर प्रेझेंट इन माय सेल. म्हणजे हाईट रेग्युलेट करणारा फॅक्टर वेगळा असेल, कलर रेग्युलेट करणारा फॅक्टर वेगळा असेल. समजा माझ्या नाकाचा शेप आहे, नोज शेप आहे, दिस शेप इज रेग्युलेटेड बाय वन मोर डिफरंट फॅक्टर प्रेझेंट इन माय सेल, बरोबर आहे का? समजा माझी हाईट माझ्या वडिलांप्रमाणे असेल, ह्याचा अर्थ हाईट रेग्युलेट करणारा जो काही फॅक्टर आहे तो मला त्यांच्याकडून मिळालेला आहे, त्यामुळे त्यांच्या लेवलची माझी हाईट आहे, एक उदाहरण म्हणून आपण घेतो, बरोबर आहे का? तसं एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये फॅक्टर पास होतात, ते गॅमेट मधून पास होतात आणि तेच फॅक्टर हेरिडिटरी कॅरेक्टर्सना रेग्युलेट करत असतात. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं बायोलॉजिकल कॅरेक्टर डिटरमाइन करण्याचं काम, रेग्युलेट करण्याचं काम हे त्या ऑर्गॅनिझममध्ये असणारे हे पार्टिकल्स म्हणजे फॅक्टर्स करतात. मेंडेलचा स्टडी हा क्रोमोसोमचा आणि जीनचा शोध लागण्याच्या अगोदरचा होता. आणि त्यामुळे मेंडेलनं फक्त सांगितलं की सेलमध्ये असे काहीतरी पार्टिकल्स आहेत, ते पार्टिकल्स मेंडेलला सापडले नाहीत, ते आयसोलेट करता आले नाहीत किंवा ते दाखवता आले नाहीत. म्हणजे मेंडेलचे जे ते फॅक्टर होते ते इमॅजिनरी होते, ते हायपोथेटिकल होते, परंतु ते मेंडेलच्या बाबतीत हायपोथेटिकल होते. पा नंतर ते काय आहेत ते इतरांनी शोधून काढलं, आणि मग जे मेंडेलचे फॅक्टर आहेत ना तेच आजचे जीन आहेत. म्हणजे आजचा जो जीन आहे म्हणजे तो
तो जीन मेंडल त्याला फॅक्टर असं म्हणत होता. मग आज आपल्याला जीन माहिती आहे काय आहे, मग व्हॉट इज जीन, नेक्स्ट डेफिनेशन, नेक्स्ट टर्म आपल्याला जेनेटिक्स मध्ये वापरली जाते ती जीनच आहे. बरोबर आहे का? आता फॅक्टर जे काम करतो तेच जीन करतो. म्हणजे काय? इनहेरिटन्स, इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन. इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन कशाचं? ऑफ कॅरेक्टर. कॅरेक्टरचं इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन रेग्युलेट करणारा जीन, आणि फॅक्टर पण तेच काम करतो. मग आता वेगळी डेफिनेशन का करायची? कारण फॅक्टर सापडला नव्हता, जीन आपल्याला माहितीये काय आहे. काय आहे मग जीन? जीन इज द स्पेसिफिक सेगमेंट ऑफ डीएनए. हा डीएनएचा स्पेसिफिक सेगमेंट आहे विच रेग्युलेट. आता तो काय रेग्युलेट करतो? विच रेग्युलेट हे इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. म्हणजे अ स्पेसिफिक सेगमेंट, अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ डीएनए विच रेग्युलेट इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर इज कॉल्ड ऍज अ जीन. बरोबर आहे का? फक्त स्पेसिफिक सेगमेंट ऑफ डीएनए ह्याच्या ऐवजी फॅक्टरची व्याख्या करताना आपण पार्टिकल वापरत होतो. म्हणजे मेंडेलचा फॅक्टर जो काम करत होता तोच हा जीन काम करतोय. म्हणजे तिथं फक्त तो फॅक्टर सापडला नव्हता, इथं तो सापडला. मग तो फॅक्टर काय आहे? तर डीएनएचा एक सेगमेंट आहे. आणि मग त्याला फॅक्टर म्हणायच्या ऐवजी आता जीन ही टर्म वापरली जाते. आणि म्हणून ह्या जीनची ऍज पर अवर बुक डेफिनेशन आहे, इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ डीएनए. डीएनएचा एक विशिष्ट असा सेगमेंट आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. म्हणजे काय? सपोज दिस इज द डीएनए. हा डीएनए आहे एखाद्या ऑर्गॅनिझमच्या सेल मधला, हा डबल स्ट्रँडेड डीएनए आहे. तुम्ही 10वीला शिकलात आणि आपण पुढच्या पार्टमध्ये ह्याला शिकणार आहोत. तर हा डीएनए खूप लांब आहे आपल्या सेलमध्ये असणारा. आणि मग या एका डीएनए वरती अनेक जीन्स असतात. आपल्याला माहिती आहे डीएनए पासूनच आपले क्रोमोसोम्स तयार झालेले आहेत. आता 11वीच्या क्रोमॅटिन मटेरियल काय आहे त्याच्यात शिकलो होतो. मग एका क्रोमोसोम वरती अनेक जीन असतात, म्हणजे हा डीएनएचा ठराविक एखादा सेगमेंट आहे. डीएनएचा एवढा सेगमेंट आहे समजा, आणि हा एक कॅरेक्टरचं रेग्युलेशन करत असेल तर तो एक जीन झाला. पुन्हा ह्याच डीएनएचा इथून एवढा सेगमेंट आहे सपोज आपण काढलो, तो सेगमेंट एक कॅरेक्टर रेग्युलेट करतो, म्हणजे हा एक वेगळा जीन आहे. त्याच्यानंतर खाली आणखीन डीएनएचा दुसरा एक सेगमेंट आहे, तो सेगमेंट वेगळं कॅरेक्टर रेग्युलेट करत असतो, म्हणजे हा एक जीन आहे. म्हणजे डीएनएचे असे वेगवेगळे सेगमेंट्स असतात की जे सेगमेंट वेगवेगळ्या कॅरेक्टरचा इनहेरिटन्स आणि एक्सप्रेशन, म्हणजे एका पिढीत दिसणं आणि एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये पास होणं हे रेग्युलेट करतात. आणि डीएनएचा एखादं कॅरेक्टर रेग्युलेट करणारा अशा प्रकारचा जो स्पेसिफिक सेगमेंट आहे, धिस स्पेसिफिक सेगमेंट इज कॉल्ड ॲज अ जीन. बरोबर आहे का? मेंडेल त्यालाच फॅक्टर म्हणायचा, तो हायपोथेटिकल होता. आणि त्यालाच पुढे जाऊन आपण काय म्हणतो तर जीन म्हणतो. आय थिंक या ज्या टर्म्स आहेत, म्हणजे कुठल्या, फॅक्टर, ट्रेट, त्याच्यानंतर सॉरी कॅरेक्टर, ट्रेट, फॅक्टर आणि जीन, याच्यामध्ये कुणाला काही शंका नसावी. बरोबर आहे का? या टर्म जर क्लिअर झालेल्या असतील तर मग जेनेटिक्स मधल्या आपण पुढच्या एका टर्मकडे जाऊया. बरोबर आहे का? आता ती जी टर्म आहे त्याला आपण अलील किंवा अलिलोमॉर्फ असं म्हणणार. बरोबर आहे का? हे पहा, या डेफिनेशन कडे जाण्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या. आतापर्यंत ज्या चार टर्म्स आपण शिकलो त्याच्यावरून आपल्याला एक कळलं की जे कॅरेक्टर असतात, बायोलॉजिकल कॅरेक्टर असतात, ते रेग्युलेट केले जातात. कशाच्या मदतीनं? मेंडेलच्या म्हणण्यानुसार फॅक्टरच्या मदतीनं, किंवा आत्ताच्या संशोधनानुसार कॅरेक्टरला कोण रेग्युलेट करतं तर जीन रेग्युलेट करतो. बरोबर आहे का? मग जर आपण एखादा स्पीसीज घेतला किंवा एखाद्या स्पीसीजची पॉप्युलेशन घेतली, बरोबर आहे का, आणि त्या पॉप्युलेशनमध्ये जेवढे इंडिव्हिज्युअल आहेत त्यांच्या आपण एका कॅरेक्टरचा अभ्यास करायला लागलो. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडं एक एकर जमीन आहे. ह्या एक एकर जमिनीमध्ये 200,000 पी प्लांट्स प्लांटेशन केलेले, आपण 200,000 म्हणजे 200,000 पी प्लांटची ही पॉप्युलेशन आहे. आणि या पी प्लांटच्या पॉप्युलेशनचा आपण एक कॅरेक्टर स्टडी करायचं ठरवलं, आणि ते कॅरेक्टर म्हणजे हाईट आहे. हाईट हे कॅरेक्टर आहे.
बरोबर आहे का? आता या 2 लाख पी प्लांट पैकी मला असं दिसतंय की सर्व पी प्लांटची हाईट एक सारखी नाही. मग काही पी प्लांट टॉल आहेत तर काही पी प्लांट डॉर्फ आहे, बरोबर आहे का? मग जर फॅक्टर मार्फत एखादं कॅरेक्टर रेग्युलेट केलं जात असेल किंवा जीन मार्फत एखादं कॅरेक्टर रेग्युलेट केलं जात असेल तर त्या पॉप्युलेशनच्या सर्व इंडिव्हिज्युअल मध्ये हे कॅरेक्टर एक सारखं का दिसत नाही? म्हणजे ते वेगवेगळं का दिसतं, म्हणजे वेगवेगळं दिसतं म्हणून त्या वेगवेगळ्या प्रकाराला आपण ट्रेट असं म्हणतो. त्याचे वेगवेगळे ट्रेट का आहेत? त्याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की ते कॅरेक्टर रेग्युलेट करणारा जो फॅक्टर आहे तो फॅक्टर सगळ्यांमध्ये एक सारखा नाही. म्हणजे त्या एकाच फॅक्टरचे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, वेगवेगळी रूपं आहेत, वेगवेगळी फॉर्म्स आहेत. आणि काही ऑर्गॅनिझम मध्ये तो फॅक्टर वेगळ्या फॉर्मचा आहे त्यामुळे ते टॉल होतात, तर काही ऑर्गॅनिझम मध्ये वेगळ्या फॉर्मचा आहे त्यामुळे ते डॉर्फ होतात, बरोबर आहे का? म्हणजे एकच फॅक्टर किंवा एकच जीन असेल तर हा फॅक्टर किंवा हा जीन डिफरंट फॉर्म्स मध्ये किंवा डिफरंट व्हरायटी मध्ये अवेलेबल असतो वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये. आणि मग एका फॅक्टरचे किंवा एका जीनचे हे जे अल्टरनेटिव्ह फॉर्म आहेत की आयदर हा असेल किंवा वेगळा असेल त्यांना आपण अलील्स किंवा अलिलोमॉर्फ असं म्हणतो, बरोबर आहे का? आणि मग याची डेफिनेशन केली जाते, टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अ गिव्हन जीन ऑर अ फॅक्टर, बरोबर आहे. एखादा जीन असेल किंवा एखादा फॅक्टर असेल तर त्याचे 2 किंवा 2 पेक्षा जास्त अल्टरनेटिव्ह फॉर्म्स, बरोबर, विच आर कॉल्ड एज दे आर कॉल्ड एज अलील्स ऑफ इच अदर और अलिलोमॉर्फ्स ऑफ इच अदर, बरोबर आहे. त्यांना आपण एकमेकांचे अलील्स किंवा एकमेकांचे अलिलोमॉर्फ असं म्हणतो, बरोबर आहे का? आणि हे जे अलील्स असतात दे ऑक्युपाय अन आयडेंटिकल पोझिशन ऑन होमोलॉगस क्रोमोसोम. आता हे होमोलॉगस क्रोमोसोम काय आहेत ते आपण पुढे शिकूया आणि त्यावेळेला आपण हे आयडेंटिकल लोकस किंवा आयडेंटिकल पोझिशन काय आहे त्याच्याकडे पुढे येऊया. सध्या फक्त लक्षात ठेवूया दे ऑक्युपाय आयडेंटिकल लोकाय और पोझिशन ऑन होमोलॉगस क्रोमोसोम. मी होमोलॉगस क्रोमोसोमची डेफिनेशन सांगेल त्यावेळेला ही टर्म एक्सप्लेन करेल, बरोबर आहे का? म्हणजे एका जीनचे 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेगळे फॉर्म्स असू शकतात त्यामुळं ते कॅरेक्टर वेगळ्या प्रकारे दिसू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण जर ह्युमन पॉप्युलेशनचा विचार केला आणि या ह्युमन पॉप्युलेशन मध्ये जर आपण ह्युमनचा कलर हे कॅरेक्टर घेतलं, जर समजा कलर रेग्युलेट करणारा जो काही फॅक्टर असेल, जो काही जीन असेल, एक असेल किंवा एकापेक्षा जास्त असतील, हे जर सगळ्यांमध्ये एकसारखेच असते तर आपल्या सर्वांचा कलर एकसारखा असतो. ज्या अर्थी आपल्या सगळ्यांचा कलर वेगवेगळा आहे त्या अर्थी कलर रेग्युलेट करणारा एक किंवा जास्त जे जीन आहेत ना ते वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये अवेलेबल आहेत. आणि मग ह्या ज्या व्हरायटी आहेत ना ह्यांनाच आपण अलील्स असं म्हणतो. टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ गिव्हन जीन ऑर गिव्हन फॅक्टर दे आर कॉल्ड एज अलील्स ऑफ इच अदर. फॉर एक्झाम्पल मी आणखीन एक म्हणतो, ह्युमन पॉप्युलेशनचा ब्लड ग्रुप आहे, ब्लड ग्रुप आहे. आपल्याला माहितीये आपल्यामध्ये 4 प्रकारचे ब्लड ग्रुप आहेत, ए आहे, बी आहे, ओ आहे, ए बी आहे. मग ब्लड ग्रुप रेग्युलेट करणारा जो जीन आहे ना किंवा जो फॅक्टर आहे, हा जीन किंवा फॅक्टर जर एक सारखा असता तर आपल्या सर्वांचे ब्लड ग्रुप एकसारखे असते, बरोबर आहे का? ज्या अर्थी ब्लड ग्रुप वेगवेगळे आहेत त्या अर्थी ब्लड ग्रुप रेग्युलेट करणाऱ्या जीनच्या वेगवेगळे फॉर्म आहेत, वेगळ्या व्हरायटी आहेत. आणि म्हणून आपले जीन मग आपल्यामध्ये आयदर हा फॉर्म किंवा तो फॉर्म असू शकतो, हा प्रकार किंवा तो प्रकार असू शकतो, त्याच्यावरून आपला ब्लड ग्रुप ठरतो. म्हणजे ए ब्लड ग्रुप असणाऱ्यांकडे जो फॉर्म आहे त्या जीनचा तो बी वाल्याकडे नसेल किंवा तो ओ वाल्याकडे नसेल, असं काहीतरी असेल, त्याच्यामुळं आपण वेगवेगळे दिसतो. म्हणजे एका जीनला 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेगळे फॉर्म असू शकतात, त्यांना अलील्स किंवा अलिलोमॉर्फ म्हणायचं. क्लिअर झालं इथपर्यंत? काही शंका आहे का? ओके, चला पुढच्या टर्मकडे जाऊया आपण. फिनोटाईप. सी व्हॉट इज मीन बाय फिनोटाईप. फिनोटाईप म्हणजे काय? इट इज द एक्सटर्नल अपिअरन्स, एक्सटर्नल अपिअरन्स ऑफ ऑर्गॅनिझम, ऑर्गॅनिझमचा एक्सटर्नल अपिअरन्स फॉर अ इंडिव्हिज्युअल ट्रेट
और फॉर मेनी ट्रेट दैट इज कॉल्ड एज अ फिनोटाइप, त्याला आपण फिनोटाइप म्हणतो. म्हणजे थोडक्यात एक्सटर्नली तो ऑर्गॅनिझम कसा हा आहे दिसतो, बरोबर आहे का, याला आपण त्या ऑर्गॅनिझमचा फिनोटाइप असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं की पी प्लांट मला टॉल दिसत, उंच दिसत, म्हणजे टॉल हा त्या प्लांटचा फिनोटाइप झाला, बरोबर, एक्सटर्नल, बरोबर. मला एक व्यक्ती खूप फेअर गोरा दिसतो, म्हणजे फेअर स्किन कलर हा काय झाला, त्याचा फिनोटाइप झाला, म्हणजे त्याच्या कॅरेक्टरचा तो फिनोटाइप झाला. ते कॅरेक्टर अशा प्रकारे आपल्याला दिसतं, बरोबर आहे. थोडक्यात असं म्हटलं तर फिनोटाइप्स आर ऑब्झर्वेबल. आणि हे फिनोटाइप कशावरून ठरतात रे? फिनोटाइप्स आर डिटरमाइंड ड्यू टू व्हेरियस कॉम्बिनेशन्स, व्हेरियस कॉम्बिनेशन्स ऑफ अलील्स और जीन्स. जीनचे वेगवेगळे अलील्स आहेत ना, त्यांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन हे त्याच्यावरून ठरत असतात. फॉर एक्झाम्पल स्टेम हाईटचा विचार केला तर मला पी प्लांट हे टॉल किंवा डॉर्फ दिसत, बरोबर आहे. मग हा टॉलनेस किंवा डॉर्फनेस रेग्युलेट करणारा किंवा हाईट रेग्युलेट करणारा जो जीन आहे ना, या जीनचे जे वेगवेगळे अलील आहेत ना, त्या अलीलच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमुळं त्या प्लांटची हाईट एकतर टॉल होते किंवा डॉर्फ होते. आपल्याला ह्युमन पॉप्युलेशन मध्ये काही ब्लॅक, काही फेअर, काही व्हेरी फेअर पाहायला मिळतात, बरोबर आहे का. म्हणजे स्किन कलर रेग्युलेट करणाऱ्या जीनच्या अलीलचे वेगवेगळे कॉम्बिनेशन आपला कलर ठरवतात, आपण कसे दिसावे, बरोबर आहे का. मग आपला कलर दिसतो कसा, दिसतो कसा, त्याला आपला फिनोटाइप म्हणायचं. म्हणजे एखादं कॅरेक्टर कशा प्रकारे एक्सप्रेस झालं, ते दिसतंय कशा प्रकारे, त्याला आपण फिनोटाइप म्हणतो. म्हणून आपल्या टेक्स्टबुक मध्ये फिनोटाइपची दिलेली डेफिनेशन, द एक्सटर्नल अपिअरन्स ऑफ अन इंडिव्हिज्युअल फॉर एनी ट्रेट. कुठल्याही ट्रेट साठी इंडिव्हिज्युअलचं एक्सटर्नल अपिअरन्स जे आहे ना, दिस एक्सटर्नल अपिअरन्स इज कॉल्ड एज अ फिनोटाइप. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की हेअर पॅटर्न आहे माणसामध्ये, केस कशा प्रकारचे आहे, काही लोकांचे हेअर हे स्ट्रेट आहेत तर काही लोकांचे कर्ली आहेत, म्हणजे आपल्याला स्ट्रेट किंवा कर्ली दिसतात, म्हणजे हा हेअरचा काय झाला, तो फिनोटाइप झाला. आणि हे कशावरून ठरवलं, तर बाय द व्हेरियस कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ अलील्स. फॉर एक्झाम्पल इन पी प्लांट फॉर स्टेम हाईट टॉल अँड डॉर्फ आर फिनोटाइप. सीड शेप साठी राऊंड अँड व्रिंकल्ड आर फिनोटाइप. सीड कलर साठी येलो अँड ग्रीन आर फिनोटाइप्स, म्हणजे तुम्हाला ते दिसतायत, बरोबर आहे. आता हे फिनोटाइप अलीलच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन वरून, म्हणजे जेनेटिक मेकअप वरून ठरतात. आणि म्हणून पुढची डेफिनेशन आहे जीनोटाइप. सी व्हॉट इज जीनोटाइप, द जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन और जेनेटिक मेकअप ऑफ एन ऑर्गॅनिझम फॉर पर्टिक्युलर ट्रेट, फॉर वन ट्रेट और अ पर्टिक्युलर ट्रेट, त्या ऑर्गॅनिझमची जी जेनेटिक मेकअप आहे, दॅट जेनेटिक मेकअप इज कॉल्ड एज अ जीनोटाइप ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल मी जर असं म्हटलं की माझ्याकडे टॉल प्लांट आहे, अँड वाय दिस इज टॉल, बिकॉज इट कंटेन जीनोटाइप कॅपिटल टी कॅपिटल टी. आता पहा, मेंडेलनं ह्या फॅक्टरला रिप्रेझेंट करण्यासाठी सिम्बॉल वापरले होते, आणि हे सिम्बॉल म्हणजे आपल्या एबीसीडी मधले अल्फाबेट्स वापरले होते. आता हे अल्फाबेट्स कसे निवडले होते, त्याच्याकडे आपण शेवटच्या स्लाइड मध्ये येऊया सिम्बॉलच्या वेळेला. फक्त आता आपण इथं लक्षात ठेवूया, हा जो फॅक्टर आहे त्या फॅक्टरचे हे अलील आहेत दोन, आणि हे दोन अलील एकत्र आले म्हणून ते प्लांट टॉल राहिलं. किंवा दुसरे एक टॉल प्लांट आहे आणि त्याचा जीनोटाइप आहे कॅपिटल टी स्मॉल टी, म्हणजे दोन वेगवेगळे अलील आहेत. किंवा एक डॉर्फ प्लांट आहे आणि ह्या डॉर्फ प्लांटचा जीनोटाइप आहे स्मॉल टी स्मॉल टी. या गोष्टी तरी पण तुम्ही थोडक्यात दहावीला शिकलेला आहात. मग जेनेटिक मेकअप ऑफ एन ऑर्गॅनिझम फॉर द एक्सप्रेशन ऑफ पर्टिक्युलर ट्रेट इट इज कॉल्ड ऍज विथ रिस्पेक्ट टू पर्टिक्युलर ट्रेट इज कॉल्ड ऍज अ जीनोटाइप ऑफ एन ऑर्गॅनिझम. त्या ऑर्गॅनिझमचा जीनोटाइप असं म्हटलं तर दिस इज डिफरंट दॅन जीनोम. हे पहा, जीनोटाइप इज द जेनेटिक मेकअप विथ रिस्पेक्ट टू वन ट्रेट और ग्रुप ऑफ ट्रेट्स, म्हणजे फ्यू ट्रेट्स. परंतु त्या ऑर्गॅनिझम मध्ये जे सर्व जीन्स आहेत, जे सर्व कॅरेक्टर्स आहेत, त्या कॅरेक्टरच्या रेग्युलेट कॅरेक्टर रेग्युलेट करणाऱ्या जीन्स माहिती तुम्ही सांगत असाल तर दॅट इज जीनोम.
आपल्याला ती वेगळ्या चॅप्टरमध्ये शिकायची आहे, ती इथं कन्फ्यूज करायची नाही. जिनोटाईप अँड जिनोम आर टू डिफरंट टर्म्स. जिनोटाईप इज द जेनेटिक मेकअप विथ रिस्पेक्ट टू वन ऑर फ्यू कॅरेक्टर्स, बरोबर, फ्यू ट्रेट्स त्याच्याशी निगडीत असणारी जेनेटिक मेकअप. क्लिअर झालं इथंपर्यंत? आता जिनोटाईप झाला, फिनोटाईप झाला. आता त्याच्यानंतर आपल्याला आणखीन दोन टर्म्स शिकायच्या, त्यापैकी एक टर्म आहे दॅट इज कॉल्ड एज अ होमोझायगस, किंवा त्याला आपण प्युअर असं म्हणतो. सी व्हॉट इज मीन बाय होमोझायगस इंडिव्हिज्युअल ऑर प्युअर इंडिव्हिज्युअल, किंवा त्यालाच आपण ट्रू ब्रिडिंग इंडिव्हिज्युअल असं म्हणतो. होमोझायगस म्हणजे काय? समजा एखादा ऑर्गॅनिझम आहे आणि त्या ऑर्गॅनिझम मध्ये एखादा ट्रेट रेग्युलेट करण्यासाठी जे अलील आहेत ना, ते दोन्ही अलील जर आयडेंटिकल असतील तर त्या इंडिव्हिज्युअलला आपण होमोझायगस किंवा प्युअर इंडिव्हिज्युअल म्हणायचं, बरोबर आहे का? आणि हा होमोझायगस इंडिव्हिज्युअल जेव्हा गॅमेट तयार करतो तेव्हा एकाच प्रकारचे गॅमेट तयार करतो, म्हणून त्या कॅरेक्टरसाठी तो ट्रू ब्रिडिंग आहे असं म्हटलं जातं. हे पहा, व्हॉट इज मीन बाय होमोझायगस? अन इंडिव्हिज्युअल कंटेनिंग आयडेंटिकल अलील्स फॉर पर्टिक्युलर ट्रेट. एखादा ट्रेट रेग्युलेट करण्यासाठी त्याच्यामध्ये असणारे जे अलील असतात की जे जोडीनं असतात, हा एखादं कॅरेक्टर त्या फॅक्टरच्या पेअरनं रेग्युलेट केलं जातं हे मेंडेलनं सांगितलेलं आहे. आणि मग एक फॅक्टर म्हणजे त्याची पेअर असते आणि ते रेग्युलेट करतात. मग त्या पेअर मधले दोन्ही अलील जर एक सारखे असतील ते ट्रेट रेग्युलेट करणारे, तर आपण त्याला काय म्हणायचं? तर हा होमोझायगस. फॉर एक्झाम्पल, टॉल प्लांट विथ कॅपिटल टी हा अलील्स, हे कॉम्बिनेशन आहे, हा जिनोटाईप आहे त्याचा. म्हणजे हाईट रेग्युलेट करणारे जे दोन्ही अलील आहेत ते ह्या फॉर्म मध्ये आहे. किंवा अ डॉर्फ प्लांट, हे डॉर्फ प्लांट आहे विथ स्मॉल टी जीनोटाइप. म्हणजे आता मला सांगा, इथं दोन्ही टी स्मॉल, इथं वरती दोन्ही टी कॅपिटल, ह्याचा अर्थ दोन्ही अलील एकसारखे आहेत आणि ते मिळून उंची कंट्रोल करतात, म्हणून आपण त्यांना होमोझायगस म्हणूया. समजा एक राऊंड सीड असणारं पी प्लांट आहे आणि त्याचा जीनोटाइप आहे कॅपिटल आर आर, दिस इज होमोझायगस. आणि दुसरं व्रिंकल्ड सीड्स तयार करणारं पी प्लांट आहे त्याचा जिनोटाईप आहे स्मॉल आर आर. म्हणजे आता दोन्ही आर एकसारखे एकामध्ये, दुसऱ्यात पण दोन्ही आर एकसारखे, म्हणजे हे दोन्ही होमोझायगस आहे. आणि जेव्हा हे होमोझायगस इंडिव्हिज्युअल गॅमेट तयार करतात त्यावेळेला त्याच्यात असणारे हे अलील वेगळे होतात आणि मग दोन्ही गॅमेट एकसारखे तयार होतात, म्हणजे आयडेंटिकल गॅमेट्स. आणि त्यामुळे पुढच्या पिढीमध्ये ज्या वेळेला गॅमेट देणार त्यावेळेला हा दिला तरी कॅपिटल आरच गेला आणि हा दिला तरी कॅपिटल आरच दिला. म्हणजे म्हणून आपण हे इंडिव्हिज्युअल सेम टाईपचे गॅमेट्स तयार करतात आणि म्हणून त्यांना आपण ट्रू ब्रिडिंग इंडिव्हिज्युअल्स म्हणतो. होमोझायगस ब्रीड ट्रू फॉर पर्टिक्युलर ट्रेट, म्हणजे ते त्यांच्या सारखेच ऑर्गॅनिझम तयार करू शकतात, वेगळे नाही जर त्यांचं सेल्फिंग झालं तर, बरोबर आहे का? अँड दे इट प्रोड्यूस ओनली वन टाईप ऑफ गॅमेट्स. कुठलाही होमोझायगस इंडिव्हिज्युअल हा एकाच प्रकारचे गॅमेट्स तयार करू शकतो आणि त्यामुळं त्या ट्रेटसाठी तो ट्रू ब्रिडिंग असतो. ओके, ह्याच्यानंतर हेटेरोझायगस म्हणजे काय? हे पहा, फॉर एक्झाम्पल, हा टॉल प्लांट विथ कॅपिटल टी टी, डॉर्फ प्लांट विथ स्मॉल टी टी. ओके, नेक्स्ट वन, हेटेरोझायगस. सी व्हॉट इज मीन बाय हेटेरोझायगस? त्यालाच आपण हायब्रीड म्हणतो. अन इंडिव्हिज्युअल कंटेनिंग टू डिफरंट अलील्स टू रेग्युलेट पर्टिक्युलर ट्रेट. एखादा विशिष्ट ट्रेट रेग्युलेट करण्यासाठी त्या इंडिव्हिज्युअल कडे पेअर मध्ये असणारे दोन्ही अलील वेगवेगळे असतील तर त्याला आपण हायब्रीड किंवा हेटेरोझायगस म्हणतो. फॉर एक्झाम्पल, टॉल प्लांट विथ कॅपिटल टी स्मॉल टी जीनोटाइप, बरोबर आहे? ह्याचा अर्थ ह्याच्यात एक कॅपिटल टी आणि दुसरा स्मॉल टी, दोन अलील वेगवेगळे आहेत आणि जेव्हा हा गॅमेट तयार करेल तेव्हा एका गॅमेट मध्ये कॅपिटल टी तर दुसऱ्या गॅमेट मध्ये स्मॉल टी. मग पुढच्या पिढीमध्ये हा गॅमेट गेला का हा गॅमेट गेला त्याच्यावरून पुढच्या पिढीची हाईट कंट्रोल होईल, बरोबर आहे का? म्हणजे हायब्रीड इंडिव्हिज्युअल्स हे वेगवेगळे गॅमेट तयार करतात त्यामुळे त्या ट्रेट साठी ते ट्रू ब्रीडिंग नाहीत. हेटेरोझायगस डज नॉट ब्रीड ट्रू फॉर पर्टिक्युलर ट्रेट ऑर टू दॅट ट्रेट, बरोबर. फॉर एक्झाम्पल, राऊंड सीडचं पी प्लांट आहे विथ जिनोटाईप कॅपिटल आर स्मॉल आर, हा जेव्हा गॅमेट तयार करेल कॅपिटल आर एकात असेल स्मॉल आर दुसऱ्यात असेल. ओके, या पद्धतीनं आपण हायब्रीड देन होमोझायगस म्हणजे प्युअर यांच्याबद्दल म्हणतो. म्हणजे इट प्रोड्यूस डिफरंट टाइप्स ऑफ गॅमेट आणि एक्झाम्पल. ओके, इथपर्यंतच्या गोष्टी झाल्या असतील.
तर आपल्याला पुढची टर्म शिकायची. आता हे जे दोन अलील्स असतात किंवा एखाद्या ट्रेटला रेग्युलेट करणाऱ्या जीनचे जे अल्टरनेटिव्ह फॉर्म्स असतात त्यापैकी काही डॉमिनंट आणि काही रेसेसिव्ह. मेंडेलच्या एक्सपेरिमेंटमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा बघा मेंडेल असा म्हणतो टॉल आणि डॉर्फ प्लांटचा जर क्रॉस घेतला तर F1 जनरेशनमध्ये, मागच्याच लेक्चरमध्ये मी सांगितलं सर्व प्लांट टॉल असतात. म्हणजे आता कॅरेक्टरवरून आपण विचार केला ट्रेटवरून तर टॉल हा ट्रेट डॉमिनंट ट्रेट आहे. मग समजा टॉल ट्रेटला रेग्युलेट करणाऱ्या अलीलला कॅपिटल टी मानलं आणि स्मॉल ट्रेट किंवा डॉर्फला रेग्युलेट करणाऱ्या अलीलला आपण स्मॉल टी मानलं, बरोबर आहे का? ह्याचा अर्थ हा कॅपिटल टी अलील हा हा एक्सप्रेस होतो म्हणून तो डॉमिनंट आहे. थोडक्यात याची व्याख्या अशी केली जाते इट इज अन अलील, हा असा अलील आहे दॅट एक्सप्रेस इट्स ट्रेट, तो स्वतःचा ट्रेट एक्सप्रेस करतो. कधी? इव्हन इन प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलील, दॅट इज इन हेटरोझायगस कंडिशन. उदाहरणार्थ बघा, जर कॅपिटल टी इज रिस्पॉन्सिबल फॉर, थोड्या वेळ आपण असं म्हणूया इट इज रिस्पॉन्सिबल फॉर टॉलनेस, अँड स्मॉल टी म्हणजे हाईट रेग्युलेट करणाऱ्या जीनचे हे दोन वेगवेगळे फॉर्म आहेत, म्हणजे दोन वेगवेगळे अलील आहेत. स्मॉल टी इज रिस्पॉन्सिबल फॉर डॉर्फनेस असं आपण मानलं. जर एखादं प्लांट असेल आणि त्याचा जीनोटाईप कॅपिटल टी असेल, नो डाऊट दोन्ही अलील कॅपिटल टी आहे आणि ते टॉलनेस साठी रिस्पॉन्सिबल आहे, त्यामुळे ते टॉल होईल. जर एखाद्या प्लांटमध्ये स्मॉल टी हे अलील असतील, नो डाऊट दोन्ही टी हे डॉर्फनेस साठीचे आहेत, म्हणजे ते प्लांट डॉर्फ होईल. परंतु अशी सिच्युएशन आहे एक कॅपिटल टी आणि दुसरा स्मॉल टी, मग मागं पुढे कसा लिहिला तरी चालतो. मग काय होईल? एक म्हणेल उंची वाढवा, दुसरा म्हणेल उंची कमी करा. मग मेंडेल म्हणतोय अशी जर सिच्युएशन असेल तर ह्या दोघांमधला एकच एक्सप्रेस होतो, एकच आपला ट्रेट दाखवतो, तो आपलंच म्हणणं खरं करतो म्हणजे हा डॉमिनंट आहे आणि दुसरा गप्प बसतो. म्हणजे असा अलील की जो अलील आपल्यापेक्षा वेगळा असताना पण आपला ट्रेट दाखवतो त्याला डॉमिनंट अलील म्हणा. म्हणजे हेटरोझायगस कंडिशन मध्ये पण जो एक्सप्रेस होऊ शकतो त्याला डॉमिनंट म्हणा, आणि हेटरोझायगस कंडिशन असली की तो गप बसतो म्हणजे एक्सप्रेस होत नाही, म्हणजे तो सप्रेस होतो, तर त्याला काय म्हणायचं? रेसेसिव्ह अलील म्हणायचं. मग रेसेसिव्ह अलील कधी एक्सप्रेस होतो? फक्त होमोझायगस कंडिशनला, बरोबर आहे का? म्हणून याच्या डेफिनेशनच्या बाबतीत, डॉमिनंट अलीलच्या डेफिनेशनच्या बाबतीत आपण विचार केला तर असं सांगतो इट इज अन अलील दॅट एक्सप्रेस इट्स ट्रेट इव्हन इन प्रेझेन्स ऑफ इट्स अल्टरनेटिव्ह अलील. म्हणजे जो अलील होमोझायगस एज वेल एज हेटरोझायगस कंडिशन मध्ये आपला ट्रेट एक्सप्रेस करतो त्याला डॉमिनंट अलील म्हणा, आणि जो अलील होमोझायगस कंडिशन मध्ये आपला ट्रेट एक्सप्रेस करतो पण हेटरोझायगस मध्ये करत नाही त्याला रेसेसिव्ह म्हणा. ती डेफिनेशन पुढे बघूया, अगोदर डॉमिनंट बद्दल बघा. बरोबर, डॉमिनंटची व्याख्या द अलील दॅट एक्सप्रेस इन F1, की तो F1 मध्ये एक्सप्रेस होतो. F1 हे हायब्रिड आहे समजू आपण, तर हायब्रिड मध्ये पण जो एक्सप्रेस होतो तो डॉमिनंट अलील आहे, बरोबर आहे. आणि मग काय करतो रे हा? दुसऱ्याचं एक्सप्रेशन दाबून टाकतो, इट मास्क कव्हर करतो एक्सप्रेशन ऑफ अदर अलील, दुसऱ्या अलीलचं एक्सप्रेशन तो मास्क करतो, सप्रेस करतो F1 जनरेशन मध्ये. आणि म्हणून अशा प्रकारचा जो अलील आहे दॅट अलील इज कॉल्ड ऍज अ डॉमिनंट अलील, त्याला डॉमिनंट अलील म्हणा. आणि मग रिसेसिव्ह कोण आहे? विच इज द रिसेसिव्ह अलील? रिसेसिव्ह अलील कुठला आहे? द अलील विच डू नॉट एक्सप्रेस इन प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलील. म्हणजे जो आता बघा कॅपिटल टी आणि स्मॉल टी आहे, आता हा स्मॉल टी रेसेसिव्ह आहे. मी ह्याला रेसेसिव्ह का म्हणतो? कारण ज्या वेळेला तो कॅपिटल टी च्या सोबत आहे त्यावेळेला तो एक्सप्रेस होत नाही. सरळ उंची ह्या कॅपिटल टी सारखी होते. फॉर एक्झाम्पल कॅपिटल आर आर राऊंड आहे, उदाहरणात बघा स्मॉल आर आर असतील तर व्रिंकल्ड आहे, आणि कॅपिटल आर आणि स्मॉल आर आल्यावर पण राऊंड आहे. ह्याचा अर्थ स्मॉल आर हा जो अलील आहे हा फक्त होमोझायगस कंडिशनला एक्सप्रेस होतो, हेटरोझायगसला एक्सप्रेस होत नाही. म्हणजे हा पण कसला झाला रे? रेसेसिव्ह झाला, बरोबर आहे का? आणि मग हा रेसेसिव्ह अलील जो आहे ना इट गेट सप्रेस्ड इन F1 मध्ये हा सप्रेस होतो, विच डू नॉट एक्सप्रेस, तो दिसत नाही, एक्सप्रेस होत नाही, म्हणजे तो दाबला जातो, म्हणजे तो थोडक्यात सप्रेस होतो. इथपर्यंत क्लिअर झालं का? डॉमिनंट,
रेसेसिव्ह. आता प्युअर लाईन कशाला म्हटलं जातं? प्युअर लाईन अशी एक टर्म वापरली जाते. प्युअर लाईन सी अन इंडिव्हिज्युअल ऑर ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे एक पॉप्युलेशन घेतली, म्हणजे एका स्पीसीजचे सर्व ऑर्गॅनिझम घेतले. विचार होमोझायगस, आता ते सगळेच्या सगळे होमोझायगस आहेत. कशासाठी? फॉर पर्टिक्युलर ट्रेट ऑर ट्रू ब्रीडिंग फॉर वन ऑर मोर ट्रेट, त्यांना आपण प्युअर लाईन म्हणतो. म्हणजे माझ्याकडे असं की 20 झाडं आहेत आणि हे सगळे टॉलनेससाठी प्युअर आहेत, म्हणजे कॅपिटल टी टी कॅपिटल टी टी कॅपिटल टी टी कॅपिटल टी टी सर्वांचा जिनोटाईप एक सारखा आहे, मग आपण त्यांना प्युअर लाईन म्हणतो. आणि प्युअर लाईन आपल्याला जर मिळवायची असेल तर हा इन प्लांट सॉरी द प्लांट विच ब्रीड ट्रू फॉर पर्टिक्युलर ट्रेट दे आर प्युअर लाईन. प्युअर लाईन मिळवायची असेल तर दे आर डिसेंडंट ऑफ अ सिंगल होमोझायगस पेरेंट, एका होमोझायगस पेरेंटचे डिसेंडंट असतील त्यांना आपण प्युअर लाईन असं म्हणूया. प्युअर लाईन की जे प्युअर आहेत त्या पर्टिक्युलर ट्रेटसाठी ते प्युअर आहेत सगळेजण. फॉर एक्झाम्पल हाईट म्हटलं तर सगळे कॅपिटल टी टी कॅपिटल टी टी किंवा स्मॉल टी टी स्मॉल टी टी वेगळे, म्हणजे हा कॅपिटल टी टी असणाऱ्यांचा एक ग्रुप आणि स्मॉल टी टी असणाऱ्यांचा एक ग्रुप, हा ग्रुप पण प्युअर हा ग्रुप पण प्युअर त्या त्या ट्रेटसाठी, बरोबर आहे का? अशा प्रकारे प्युअर लाईन म्हटलं होतं. आता पुढे आपल्याला जायचं, होमोझायगस इंडिव्हिज्युअल कळले, हेटेरोझायगस कळले. होमोझायगसलाच आपण प्युअर किंवा ट्रू ब्रीडिंग म्हणतो, हेटेरोझायगसलाच आपण हायब्रीड म्हणतो. हायब्रीड, आता ह्या हायब्रीडचे प्रकार आहेत पुन्हा, मोनो हायब्रीड, डाय हायब्रीड, ट्राय हायब्रीड, पॉली हायब्रीड. मोनो म्हणजे एक, डाय म्हणजे दोन, ट्राय म्हणजे तीन, ह्याच्यावरून आपण करू शकतो का? जर एखादा ऑर्गॅनिझम एखाद्या ट्रेटसाठी हेटेरोझायगस आहे, हेटेरोझायगस फॉर हा हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट, त्याला आपण मोनोहायब्रिड इंडिव्हिज्युअल म्हणायचं. मग इट इज द हेटेरोझायगस इंडिव्हिज्युअल फॉर वन ट्रेट. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक प्लांट आहे दॅट इज हेटेरोझायगस फॉर टॉलनेस, हेटेरोझायगस टॉल म्हणजेच हायब्रीड टॉल. दिस इज हायब्रीड ऑर हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट, हे एका ट्रेटसाठी हायब्रीड आहे किंवा एका ट्रेटसाठी हेटेरोझायगस आहे, म्हणून त्याला आपण मोनोहायब्रीड इंडिव्हिज्युअल म्हणतो. अँड इट इज प्रोड्युस्ड फ्रॉम प्युअर पेरेंट, दोन प्युअर पेरेंट पासून सिलेक्ट केले जातात, डिफरिंग इन सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची सिंगल पेअर असेल त्यांच्यामध्ये ते डिफरंट असतील तर त्यांना आपण मोनोहायब्रीड. फॉर एक्झाम्पल मी असं केलं की टॉल प्युअर टॉल आणि प्युअर डॉर्फ प्लांट एकत्र क्रॉस केले तर हायब्रीड हा टॉल होतात, म्हणजे टॉलनेस साठी ते हायब्रीड आहेत, एका ट्रेट साठी ते हायब्रीड आहेत, म्हणून त्याला आपण मोनोहायब्रीड इंडिव्हिज्युअल्स असं म्हणूया, बरोबर आहे का? आता मी असं केलं की डाय हायब्रीड म्हणजे काय? एक्झाम्पल हा एक्झाम्पल मी आता सांगितल्याप्रमाणे कॅपिटल टी टी स्मॉल कॅपिटल टी स्मॉल टी हायब्रीड टॉल. आता जर मी डाय हायब्रीड म्हणजे काय? द इंडिव्हिज्युअल ऑर ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स विच आर हेटेरोझायगस फॉर टू ट्रेट. फॉर एक्झाम्पल हाईट साठी पण हेटेरोझायगस आणि सीडच्या शेप साठी पण हेटेरोझायगस. मी असं म्हटलं की ह्याचा जीनोटाईप आहे कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर, आपल्याला दिसतात दोन जोड्या हेटेरोझायगस आहेत, ह्याला आपण डाय हायब्रीड म्हणतो. फॉर एक्झाम्पल एक प्लांट आहे ज्याचे सीड येलो आहेत आणि राऊंड पर आहेत. येलो साठीचा जीनोटाईप तपासला तर कॅपिटल वाय स्मॉल वाय दिसतो, राऊंड साठीचा कॅपिटल आर स्मॉल आर दिसतो, म्हणजे हा दोन्ही ट्रेट साठी हायब्रीड आहे, हेटेरोझायगस आहे, म्हणून त्याला आपण डाय हायब्रीड, अन इंडिव्हिज्युअल हेटेरोझायगस फॉर टू ट्रेट, बरोबर आहे का? इट इज प्रोड्युसर बाय फ्रॉम प्युअर पेरेंट्स डिफरिंग इन टू पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. म्हणजे काय? अगदी होमोझायगस येलो राउंड आणि होमोझायगस ग्रीन व्रिंकल्ड, मी पुढे शिकवेल आता उद्याच्या लेक्चरमध्ये, ह्यांचा आपण क्रॉस केला की हेटेरोझायगस डबल हेटेरोझायगस येलो राउंड म्हणजे डाय हायब्रीड अशा प्रकारचे होतात. डबल हेटेरोझायगस म्हणजे दोन्ही ट्रेटसाठी हेटेरोझायगस. क्लिअर झालं? अशा प्रकारचे इंडिव्हिज्युअल्स तयार होतील, मोनोहायब्रीड डाय हायब्रीड हा प्रकार झाला. ह्याच्या पुढे आणखीन एक टर्म वापरली जाते जेनेटिक्समध्ये, एफ वन जनरेशन, एफ टू जनरेशन, एफ थ्री जनरेशन. एफ फॉर फिलियल,
म्हणजे ऑफस्प्रिंग, एखाद्या क्रॉस मधल्या ऑफस्प्रिंगची कितवी पिढी। हे पहा, ज्या वेळेला एखादा क्रॉस आपण घेतो आणि त्यावेळेला आपण जर प्युअर पेरेंट निवडले आणि या प्युअर पेरेंटचा क्रॉस घेऊन समजा प्युअर टॉल आणि प्युअर डार्क प्लांट मी निवडलं आणि यांचा क्रॉस घेऊन मला जे हायब्रिड टॉल मिळाले म्हणजे ऑफस्प्रिंगची पहिली पिढी, तिला F1 जनरेशन म्हणायचं। व्हॉट इज F1 जनरेशन? इट रेफर्स टू फर्स्ट फिलियल जनरेशन अँड इट कन्सिस्ट ऑफ ऑल ऑफस्प्रिंग्स प्रोड्युस्ड फ्रॉम पेरेंटल क्रॉस। पेरेंट, निवडलेल्या पेरेंटच्या क्रॉस मधून जे सर्व ऑफस्प्रिंग्स मिळाले त्यांना आपण F1 इंडिव्हिज्युअल किंवा F1 जनरेशन असं म्हणतो। अल्टरनेटली इट इज द फर्स्ट जनरेशन फ्रॉम गिव्हन मेटिंग। आपण जो क्रॉस निवडला अभ्यासासाठी की ज्याच्यामध्ये प्युअर पेरेंट घेतले आणि त्यांचं मेटिंग घडवून आणलं, तर त्याच्यातून जी पहिली हा प्रोजिनीची पिढी मिळते, जनरेशन मिळते, तिला F1 माना। बरोबर आहे का? आणि यांचं सेल्फिंग केल्यानंतर जी पुढची मिळते ती F2 जनरेशन आहे। इट रेफर्स टू सेकंड फिलियल जनरेशन। आणि ही कशी मिळवायची? F1 जनरेशनचं सेल्फिंग करायचं। कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं प्युअर टॉल आणि प्युअर डॉर्प प्लांट म्हणजे ही झाली P फॉर पेरेंटल जनरेशन, यांचा क्रॉस घेतला की हायब्रिड टॉल मिळाले हे F1, यांचं सेल्फ पॉलिनेशन केलं की जी पिढी मिळते दॅट इज F2 जनरेशन। आणि मेंडेलनं त्याच्या प्रत्येक प्रयोगामध्ये काय केलं तर तीन पिढ्यांचा अभ्यास केला होता, एक P फॉर पेरेंटल, दुसरी F1 प्रोजिनीची पहिली आणि प्रोजिनीची दुसरी। बरोबर आहे का? या पद्धतीने येतो। ओके, म्हणजे इट इज प्रोड्युस्ड बाय सेकंड फिलियल जनरेशन आहे, प्रोड्युस्ड फ्रॉम क्रॉस बिटवीन कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे हे हायब्रिड इंडिव्हिज्युअलचा क्रॉस घेतल्यानंतर F1 सेल्फिंग केल्यानंतर मिळते ती F2 जनरेशन। आता पुढे येतो फिनोटायपिक रेशो, त्याच्या पुढे येतो जिनोटायपिक रेशो। सी व्हॉट इज मीन बाय फिनोटायपिक अँड जिनोटायपिक रेशो? फिनोटायपिक किंवा जिनोटायपिक रेशो हा ऑफस्प्रिंग जे मिळतात ना मिळालेल्या क्रॉस मधून त्यांचा घेतलेला रेशो आहे। समजा मेंडेलनं काय केलं, एक प्युअर टॉल आणि एक प्युअर डॉर्फ प्लांट निवडलं, यांचा क्रॉस घेतला, F1 मिळालं, यांचं सेल्फिंग केलं, F2 इंडिव्हिज्युअल मिळाले आणि F2 जनरेशनमध्ये अनेक इंडिव्हिज्युअल मिळाले, आणि मग यांचा रेशो काढायचा ऑन द बेसिस ऑफ फिनोटाईप किंवा जिनोटाईप। म्हणजे त्यांचा फिनोटाईप कसा दिसतो किंवा त्यांचा जिनोटाईप कसा दिसतो त्याला आपण तो रेशो म्हणतो। सी व्हॉट इज फिनोटायपिक रेशो? इट इज द रेशो ऑफ ऑफस्प्रिंग, हा ऑफस्प्रिंगचा रेशो आहे, विच आर प्रोड्युस्ड इन F2 जनरेशन और सबसिक्वेंट जनरेशन। पण मेंडेलच्या प्रयोगामध्ये आपण F2 जनरेशन मध्येच जात F2 जनरेशन पर्यंतच जातो, आणि म्हणून मेंडेलच्या प्रयोगांचा विचार केला तर F2 जनरेशन मध्ये जे ऑफस्प्रिंग मिळालेले आहेत त्यांचा रेशो विथ रिस्पेक्ट टू देअर फिनोटाइप्स, त्यांच्या फिनोटाइपचा आधार घेऊन काढलेला रेशो, दॅट इज कॉल्ड ॲज अ फिनोटाइपिक रेशो। फॉर एक्झाम्पल, ज्या वेळेला मेंडेलनं टॉल आणि डॉर्प प्लांटचा क्रॉस घेतला, आता लक्षात घ्या, त्यावेळेला F1 जनरेशनमध्ये सर्व प्लांट टॉल आले आणि F2 जनरेशनमध्ये काही प्लांट टॉल तर काही प्लांट डॉर्प दिसले। 75% म्हणजे 3/4 प्लांट हे टॉल तर 1/4 प्लांट हे डॉर्प दिसले, म्हणजे फिनोटाइप वरून जर त्यांचा रेशो काढला तर 3:1। अगदी पुढच्या लेक्चरमध्ये हा रेशो कसा येतो ते मी शिकवणार आहे, त्यामुळे आत्ता इथं सांगत नाही, फक्त तुम्ही लक्षात ठेवा मोनोहायब्रिड क्रॉसचा फिनोटायपिक रेशो 3:1 असतो। म्हणजे आपण जेव्हा मोनोहायब्रिड क्रॉस घेतो त्यावेळेला F2 जनरेशनच्या ऑफस्प्रिंगचा फिनोटाइप वरून काढलेला रेशो हा 3:1 आहे। अशा काही टर्म आहेत मी आज शिकवलेल्या काही टर्म, त्या टर्म पुढे जेव्हा जेनेटिक्स मधले कन्सेप्ट शिकायला जाऊ त्यावेळेला आपल्याला समजतात। जरी एखादी टर्म कमी समजली असेल तरी एक्झाम्पल शिकायला लागलो पुढच्या लेक्चर पासून की त्या क्लिअर होतात, त्यामुळे इथं जास्त घाबरायचं नाही। सी जिनोटायपिक रेशो, आता जिनोटायपिक रेशो कडे जायचा म्हणजे काय रे? इट इज द रेशो ऑफ इंडिव्हिज्युअल ऑर ऑफ स्प्रिंग फॉर्मड इन F2 जनरेशन विथ रिस्पेक्ट टू देअर जिनोटाईप। म्हणजे F2 जनरेशन मध्ये जेवढे इंडिव्हिज्युअल तयार झालेले आहेत त्यांचा जिनोटाईप तपासायचा,
आणि त्यांच्या जीनोटाइप वरून त्यांचा रेशो काढायचा, त्याला जीनोटाइपिक रेशो म्हणायचं. उदाहरणार्थ मोनोहायब्रिडचा जीनोटाइपिक रेशो हा 1:2, 2:1 असतो. हा कसा येतो पुढच्या लेक्चरमध्ये शिकवतो, बरोबर आहे का? हे सर्व रेशो कसे येतात ते शिकवणार आहे, परंतु ते आत्ता नाही. आत्ता फक्त जीनोटाइपिक रेशो म्हणजे काय, तर एफ टू जनरेशनचा किंवा सबसिक्वेंट जनरेशनमध्ये जे ऑफस्प्रिंग तयार होतात त्यांच्या जीनोटाइपवरून त्यांचा काढलेला रेशो. आता त्याच्या पुढचं एक डेफिनेशन आहे, पुढची एक टर्म आहे, दॅट इज कॉल्ड एज अ होमोलॉगस क्रोमोसोम्स. आपल्याला माहिती आहे इयत्ता 11वीला आपण मियोसिस शिकलो आणि आपल्याला माहिती आहे की मियोसिसच्या वेळेला होमोलॉगस क्रोमोसोमच्या जोड्या 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 लागतात आणि त्यांच्यात क्रॉसिंग ओव्हर, पेरिंग आणि क्रॉसिंग ओव्हर होतं. मग ते होमोलॉगस म्हणजे काय रे, आयडेंटिकल क्रोमोसोम. कसे? मॉर्फॉलॉजिकली, जेनेटिकली, स्ट्रक्चरली. मॉर्फॉलॉजिकली म्हणजे स्ट्रक्चर दिसायला, स्ट्रक्चर त्यांचं असणार आणि त्यांच्यावरचे जीन. मॉर्फॉलॉजिकली, जेनेटिकली अँड स्ट्रक्चरली आयडेंटिकल क्रोमोसोम्स प्रेझेंट इन डिप्लॉइड सेल, बरोबर आहे का? म्हणजे डिप्लॉइड सेल ही अशी सेल असते की जिच्यात असणारे सर्व क्रोमोसोम पेअर्ड असतात, जोड्या जोड्या नसतात. आणि मग त्याच्यामध्ये मॉर्फॉलॉजिकली, जेनेटिकली किंवा स्ट्रक्चरली आयडेंटिकल क्रोमोसोम्स आहेत त्यांना आपण होमोलॉगस क्रोमोसोम म्हणतो. आणि होमोलॉगस क्रोमोसोमच्या जोड्या मियोसिस मध्ये झायगोटिनीत लागतात हे आपण 11वीत शिकलो. या जोडीमधला एक पॅटर्नल म्हणजे वडिलांकडचा, तर दुसरा मॅटर्नल म्हणजे आईकडचा असतो, बरोबर आहे? अशा क्रोमोसोम्सना आपण होमोलॉगस क्रोमोसोम असं म्हणायचं. त्यांच्यावरचे जीन हे एकसारखे असतात, भले त्यांचे अलिलिक फॉर्म वेगळे असतील पण ते जीन. उदाहरणार्थ हाईट रेग्युलेट करणारा जीन ह्या क्रोमोसोमवरती पहिल्या नंबरला असेल आणि हा आईकडून आलेला क्रोमोसोम आहे, तर वडिलांकडून आलेल्या क्रोमोसोमवरती सुद्धा पहिल्या नंबरला हाईट रेग्युलेट करणारा जीन आहे, म्हणून सेम लोकेशनला आहेत असं म्हटलं जातं, बरोबर आहे का? हा झाल्यानंतर आणखीन एक टर्म घेणार आहे मी. आणखीन काही टर्म मी मागं ठेवल्यात पण त्या टर्म पुन्हा कन्सेप्ट शिकवताना पुढे येतील. आणि ती जी टर्म आहे म्हणजे ह्यांचं सिनॅप्सिस आणि पेरिंग होतं हे झाल्यानंतर, ती म्हणजे रेसिप्रोकल क्रॉस. फॉर एक्झाम्पल आता काय आहे, समजा मेंडेलनं पहिल्यांदा एक टॉल प्लांट निवडलं, बरोबर आहे का? त्याचा जीनोटाइप कॅपिटल टी टी आहे. दुसरं डॉर्फ प्लांट निवडलं, नीट लक्षात घ्या, त्याचा जीनोटाइप स्मॉल टी टी आहे. आणि या डॉर्फचे पोलन ग्रेन टॉल वरती टाकले, डॉर्फचे पोलन ग्रेन टॉल वरती टाकले म्हणजे डॉर्फ काय झाला, मेल, आणि टॉल काय झाला, फिमेल, आणि क्रॉस घेतला. आता पुढे काय केलं, प्लांटचा फिनोटाइप आणि जीनोटाइप बदलला नाही, टॉलच आहे कॅपिटल टी टी, आणि दुसरा प्लांट आहे डॉर्फच आहे स्मॉल टी टी. आता फक्त काय केलं, टॉलचे पोलन ग्रेन डॉर्फ वरती टाकले, बरोबर आहे? म्हणजे आता टॉलला मेल म्हटलं आणि डॉर्फला फिमेल म्हटलं. म्हणजे काय रे, आता हा पहिला क्रॉस आणि हा दुसरा क्रॉस, तर मी म्हणतो दुसरा क्रॉस हा पहिल्याचा रेसिप्रोकल आहे किंवा पहिला क्रॉस हा दुसऱ्याचा रेसिप्रोकल आहे. म्हणजे मी इथं काय केलेलं आहे, प्लांटचा किंवा पेरेंटचा फिनोटाइप आणि जीनोटाइप बदलला नाही, तोच फिनोटाइप ठेवला, तोच जीनोटाइप ठेवला, फक्त त्यांचे सेक्स रिव्हर्स केले. अशा प्रकारच्या क्रॉसला रेसिप्रोकल क्रॉस म्हटला, तो स्पेलिंग मध्ये थोडासा मिस्टेक आहे, रेसिप्रोकल क्रॉस, बरोबर आहे का? अ क्रॉस बिटवीन सेम जीनोटाइप म्हणजे जीनोटाइप ऑफ पेरेंट, पेरेंटचा जीनोटाइप आपण बदलत नाही होत, टेकन बाय रिव्हर्सिंग देअर सेक्सेस, त्यांचे सेक्सेस फक्त रिव्हर्स केले आणि क्रॉस घेतला की त्या क्रॉसला आपण रेसिप्रोकल क्रॉस असं म्हणतो. इथपर्यंत क्लिअर झालं का? एक शेवटचा मुद्दा, जेनेटिक्स मध्ये वापरलेले सिम्बॉल हे पहा, तुम्हाला पेरेंटल जनरेशन टाकायचे असेल तर पी वापरायचा, एफ वन साठी फिलियल जनरेशन साठी एफ वापरायचा, मग फर्स्ट फिलियल एफ वन, सेकंड फिलियल एफ टू, थर्ड फिलियल एफ थ्री, म्हणजे प्रोजिनीची कितवी पिढी आहे. आता एखादा ट्रेट किंवा एखादा अलील हा डॉमिनंट आहे असं तुम्हाला सांगायचं असेल तर त्याच्यासाठी कॅपिटल लेटर वापरायचं, कॅपिटल लेटर. उदाहरणार्थ टॉल हा डॉमिनंट आहे, मग टॉलला एक्सप्रेस करण्यासाठी कॅपिटल टी. आता रेसेसिव्हला स्मॉल टी वापरायचा, मग तुम्ही म्हणाल डॉर्फ हे रेसेसिव्ह आहे, डॉर्फ हे रेसेसिव्ह आहे, मग डी का नाही वापरायचा, तर नाही, जो ट्रेट डॉमिनंट आहे त्याचं पहिलं लेटर घ्यायचं.
आणि त्याच लेटरचं दुसरं रेसेसिव्ह साठी वापरायचं. जर हिथं डॉर्फ डॉमिनंट असता तर आपण डी घेतला असता आणि टॉल साठी स्मॉल डी वापरला असता. परंतु इथं आपल्याला काय पाहायला मिळतं ह्या क्रॉस मध्ये, जेव्हा टॉल आणि डॉर्फचा क्रॉस घेऊ त्यावेळेला पुढच्या पिढीमध्ये टॉल जात, म्हणजे टॉल हे डॉमिनंट आहे म्हणून टॉलचा कॅपिटल टी घेतला आणि आता डॉर्फ साठी ह्याचाच छोटा भाऊ स्मॉल डी घ्यायचा, म्हणून रेसेसिव्ह साठी हा स्मॉल टी. क्रॉस मध्ये फिमेल पेरेंट जर वापरायचा दाखवायचा असेल तर त्यासाठी सिम्बॉल असा केला जातो. हा सिम्बॉल मागच्या वर्षी मॉर्फॉलॉजी चॅप्टर मध्ये पण आला होता. आणि मेल रिप्रेझेंट करायचा असेल तर हा सिम्बॉल असतो, मेल रिप्रेझेंट करायचा हे सिम्बॉल आहे. मग जेनेटिक्स मध्ये वापरलेल्या काही टर्म्स, काही सिम्बॉल्स मी या ठिकाणी घेतले. आणखीन काही टर्म्स बाकी आहेत, त्या राहिलेल्या आहेत, पण त्या टर्म्स वरचेवर वरचेवर जसे आपण वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉस किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन कन्सेप्ट जेनेटिक्स मधले शिकू त्यावेळेला त्या टर्म्स आपल्या क्लिअर होतील. बेसिक जेनेटिक्सला सुरुवात करण्यासाठी आता मी ज्या घेतलेल्या त्या सर्व टर्म्स आहेत त्या एकदा रिवाइज करा, बरोबर पहा ते हे लेक्चर अनेक वेळा आणि मग त्यानुसार त्या समजून घ्या. आणि बाकीच्या टर्म्स, आणखी एखादी टर्म अर्धवट समजली तरी ते क्रॉस घेत असताना पूर्ण समजतात, बरोबर आहे का. या टर्म्स एवढ्याच घेऊ आणि ह्या लेक्चरमध्ये आपण इथं थांबू, बरोबर आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस मेंडेलने कसे घेतले आणि एफ टू जनरेशनमध्ये त्यांचे फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो कसे आले हे समजून घ्यायचे. त्यामुळे पुढच्या लेक्चरला मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड क्रॉस आपण शिकू. या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया.